माझे नाव माधुरी अभय कुलकर्णी. शिक्षण मंडळ कराडच्या एक पान प्रतिभेचं या अभिनव उपक्रमात मी राजा रवी वर्मा या पुस्तकातील एका पानाचं वाचन करणार आहे. याचे लेखक आहे रणजित देसाई. मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे प्रकाशन आहे. भारतीय साहित्यात चित्रकारांच्या जीवनावर फारसं लेखन केलेलं कुठं आढळत नाही. ज्यांनी भारतीय चित्रकलेला एक वेगळं वळण दिलं त्या चित्रकाराच्या जीवनावर आधारित असणारी ही कादंबरी. रवी वर्मा या चित्रकाराच्या पूर्वी भारतीय चित्रकलेत मधुबनी, राजस्थानी, वारली अशा अनेक प्रकारच्या शैली अस्तित्वात होत्या. पण वास्तवदर्शी चित्रकला भारतात रुजवणारा हा पहिला चित्रकार. आज त्यांच्या चित्रांची किंमत जगाला कळते, पण त्या काळात त्या चित्रकारांनाही अनेक चढ उतारातून संघर्षातून जावे लागले. या साऱ्या संघर्षाचे आणि त्यातूनही त्यांच्या बहरलेल्या कलेचे यथायोग्य दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात किलीमानूरचं वर्मा घराण्याचं राजघर तळपत होत. तटांनी बंदिस्त झालेल्या चौथऱ्याच्या उंचट्यावर ती वास्तू उभारलेली होती. मुख्य राजवाड्यासमोरच्या प्रशस्त मोकळ्या जागेत एक भव्य पिंपळ वृक्ष सदैव सळसळत असे. त्याचा मोठा पार आणि सदैव स्वच्छ राखलं जाणारं भोवतालचं अंगण सर्वांचं लक्ष वेधून घेत असे. वाड्याच्या कमानीतून आत प्रवेश केला की मोठ्या अंगलटीनं बांधलेला चौफे अनेक चौकांनी सजलेला तो राजवाडा नजरेत मिरत असे. खास वाड्याचं प्रथम ज्योत चढण्याआधी वाड्याच्या प्रथम अंगणात डाव्या बाजूला बांधलेल्या चिरेबंद विहिरीकडे लक्ष जाईल. तिथं पाणी उपसा करणाऱ्या दासदासींचं दर्शन घडेल. वाड्याच्या वावरात अनेक दासदासींची वर्दळ असूनही त्या वाड्यावर शांतता नांदत होती. वाड्याचे धनी राजा राजवर्मा आपली पूजा अर्चा आटोपून आपल्या निवासस्थानाकडे गेले होते. चैतन्य शास्त्री मुलांचं वेदपठण घेऊन मोकळे झाले होते. पाकगृहात न्याहारीची पूर्ण तयारी झाली होती. पाकगृहाच्या समोरचा सोफा सारवून स्वच्छ केला होता. त्याचवेळी वाड्याचा खास सेवक पाचन वाड्यातून मधल्या चौकात आला. काळ्याशार वर्णाचा विशिष्टला पाचन राजवर्मांचा खास सेवक होता. त्याच्या कमरेला श्वेत धोतरी नेसलेली होती. कपाळी भस्माचे पट्टे ओढलेले पाचनची उग्र मूर्ती मधल्या चौकात आली आणि त्याचे पाय जागच्या जागीच खिळले. त्याचे डोळे विस्फारले गेले. चौकात उभ्या असलेल्या घराण्याच्या देवळाकडे त्याचं लक्ष खिळलं होतं. चुन्याने रंगवलेल्या पांढऱ्या शुभ्र देवालयावर रवी वर्मा आणि त्याची बहीण मंगला ही दोन भावंड कोळशाने